आरोग्य भरती परीक्षेबाबत साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेले आहेत, पाहूयात। आरोपींवर कारवाई झाली मात्र प्रामाणिक परीक्षार्थींचं काय? भरती प्रक्रियेबाबत सरकारचा रोडमॅप काय? फेरपरीक्षा घ्या किंवा निकाल लावा, सरकार कोणता निर्णय घेणार? आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी। प्राची, आरोग्य भरती परीक्षेमध्ये सातत्यानं गोंधळ होतोय आणि आता स्वतः राजेश टोपे यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे, मात्र आता पुन्हा परीक्षा घेणार का? कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य हे टांगणीला लागल्याचं पाहायला मिळतंय, काय सांगशील? राजेश टोपे जे म्हणाले आहेत त्यातनं एका अर्थाने हे स्पष्ट होतं आहे की सरकार कुठेतरी गटक आणि गडची जी परीक्षा झालेली आहे ती पुन्हा घ्यायचा विचार करतं आहे का काय। या परीक्षेमध्ये जो सगळा घोळ झालेला होता, जे प्रकार उघडकीला आलेले होते आणि त्यानंतर अनेक लोकांना जी अटक झालेली आहे, त्यामुळे या परीक्षेला तरी काही अर्थ आहे का असाच सवाल विचारला जात होता। पण यात दुसरा भाग पण बघायला पाहिजे की काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे, आमचं काय, हा सवाल त्या विद्यार्थ्यांकडूनही विचारला जातो आहे। पण एकूण परिस्थिती लक्षात घेता शासन चालढकल करताय का असा सवाल उपस्थित होतोय। याचं कारण म्हणजे आतापर्यंत, आता पहिल्यांदाच टोपे यांनी अधिवेशनानंतर पहिल्यांदाच असं म्हटलेलं आहे की ही परीक्षा 50% वेगळी भरती प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने आम्ही राबवू, फुलप्रूफ असेल याचा विचार करू, मात्र सरकारकडनं अजूनही ही परीक्षा रद्द झालेली आहे किंवा नाही याबाबत स्पष्टोक्ती करण्यात येत नाहीये। त्यामुळे गट क ची जी मार्कलिस्ट जाहीर झालेली आहे त्याचं नेमकं काय, हाही सवाल उपस्थित होतो आहे। आणि मग सरकार नेमकी ही चालढकल कशासाठी करतंय? एक तर परीक्षा रद्द केली का जात नाहीये, आणि जर रद्द होणार नसेल तर त्याचा निकाल का लावला जात नाहीये? या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थी अडकलेले आहेत, सरकार याबाबत क्लॅरिटी का देत नाहीये हाच सवाल विद्यार्थी विचारत आहेत। टोपे यांचं कालचं जे वक्तव्य आहे त्यातनं सुद्धा अनेक अर्थ निघतायत। एक अर्थ जो निघतो आहे तो म्हणजे स्पष्ट, म्हणजे टोपे असं म्हणतायत की ही 50% जे आता जी परीक्षा झालेली आहे ती ग्राह्य धरणार नाही का काय का? ते असं म्हणतायत की या पुढची जी भरती प्रक्रिया होईल त्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू, आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांकडनं आता स्पष्टोक्ती द्या अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विचार करून निकाल लावा अशीही मागणी येते आहे। दुसऱ्या बाजूला एकूण गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही ही परीक्षा प्रक्रियाच रद्द करा अशी मागणी येते आहे। टोपेंच्या वक्तव्याचा अर्थ नेमका परीक्षा रद्द होणार का नव्या परीक्षा प्रक्रियेमध्ये आम्ही आता सावधपणे पावलं टाकणार असा घ्यायचा आहे स्पष्ट। या संदर्भात सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, हे खरं तर महत्वाचं आहे।